नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. माझ्या व्हिटॅमिन B12च्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. त्या व्हिडिओमध्ये मी असं विचारलं होतं तुम्हाला की तुम्हाला जर कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. तर बऱ्याच जणांनी बरेच कमेंट्स केलेले आहेत, बऱ्याच आजारांची नावंही सांगितलेली आहेत. त्यातल्या एका कमेंटमध्ये एक जणांना वॅरिकोज वेन्सबद्दलची माहिती हवी आहे असं त्यांनी सांगितलंय. तर मी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपण वॅरिकोज वेन्सवरती बनवणार आहोत. तर वॅरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय, तो कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचा डायग्नोसिस कसा केला जातो आणि कशा प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल आहे, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि वेरिकोज वेन्स हा बराच कॉमनली दिसणारा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी या विषयावर सगळ्यात पहिले व्हिडिओ बनवायचं ठरवलंय. तर वेरिकोज वेन्स म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरामध्ये जी रक्ताभिसरण संस्था आहे त्याची थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे. तर आपलं जे हृदय असतं ना, त्या हृदयाकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्या सगळ्या शरीराला होत असतो आणि अशुद्ध रक्त हे सगळ्या शरीराकडनं घेऊन परत हृदयाकडे पाठवलं जातं आणि तिथून ते फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. तर शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याला रोहिणी असं म्हणतात. याला अपवाद फक्त फुफ्फुसीय रोहिणीचा आहे. आणि अशुद्ध रक्त सगळ्या शरीरावाटे हृदयाकडे वाहून नेणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना नील असं म्हटलं जातं. याला अपवाद आहे फुफ्फुसीय नीला. ओके, तर तुम्हाला एक तर लक्षात आलं की शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रोहिणी असतात आणि अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नीला असतात. तर ह्या ज्या नीला असतात ना, त्या नीलांचा हा आजार आहे. म्हणजे अशुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयाकडे नेणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये हा आजार आढळून येतो. तर ह्याचं कारण काय माहिती का, हे जे अशुद्ध रक्त आहे ना ते हृदयाकडे आपले खालचे जे पाय असतात किंवा खालचा शरीराचा जो भाग असतो त्या भागाकडनं हृदयाकडे घेऊन जाण्यासाठी या नीला ज्या आहेत त्यांना गुरुत्वाकर्षण शक्ती जी असते त्या शक्तीच्या विरुद्ध काम करायला लागतं. त्यांना हे अशुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने काम करायचं असतं. म्हणून या रक्तवाहिन्यांना झडपा दिलेल्या असतात, ज्या झडपा उघडतात आणि बंद होतात. ज्या ज्या वेळी अशुद्ध रक्त वरच्या दिशेने वाहून न्यायचं असतं त्या त्यावेळी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. कारण रक्तवाहिन्यांचे जे भिंती असतात त्या लवचिक असतात. त्या आकुंचन पावल्या की दाब निर्माण होऊन त्या झडपा उघडतात आणि त्या झडपांमधनं रक्त वर पाठवलं जातं. हे अविरत चालू असतं, हे आपल्याला कळणार पण नाही इतक्या सहजरित्या हे काम चालू असतं. पण ज्यावेळी या झडपांमध्ये आणि रक्तवाहिन्या ज्या आहेत, नीला रक्तवाहिन्या ज्या आहेत, त्यांच्या भिंतीचा लवचिकपणा जेव्हा जेव्हा कमी होतो आणि झडपांचं काम बिघडतं त्यावेळी वेरिकोज वेन्स नावाचा आजार आपल्याला होतो. तर एवढ्या भागात तुम्हाला लक्षात आलं असेल की या रक्तवाहिन्यांचं जाळं आपल्या शरीरभर पसरलेलं असतं आणि आपल्या खालच्या शरीराकडनं अशुद्ध रक्त जेव्हा हृदयाकडे घेऊन जायचं असतं त्यावेळी त्या नीला रक्तवाहिन्यांना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने काम करायचं असतं. म्हणून या रक्तवाहिन्यांना झडपा दिलेल्या असतात आणि या रक्तवाहिन्या लवचिक असतात. त्यामुळे दाब निर्माण होऊन झडपा उघडतात, रक्त वर पाठवलं जातं, झडपा बंद होतात. हे काम अविरत चालू असतं. पण जेव्हा झडपांचं काम बिघडतं त्यावेळी वेरिकोज वेन्स नावाचा आजार होतो. आता काय होतं माहिती का, ज्या ज्या वेळी ह्या झडपांचं काम बिघडतं ना तर ह्या झडपा एकतर कमी उघडतात किंवा मग त्या खालच्या दिशेने उघडतात आणि जे रक्त ॲक्च्युली वर जायला पाहिजे हृदयाच्या दिशेने ते खालच्या दिशेने परत पाठवलं जातं आणि मग खाली ज्या रक्तवाहिन्या असतात तिथे ते रक्त साठलं जातं. म्हणजे जिथल्या जिथल्या झडपा खराब आहेत तिथे ते रक्त साठलं जातं आणि मग तिथे फुगवटा निर्माण होतो आणि त्या रक्तवाहिन्यांचा जो नैसर्गिक आकार असतो तो आकार बदलून त्या वेड्या वाकड्या होतात, एकमेकांमध्ये गुंततात, तिथे सूज येते. आणि मुख्य म्हणजे या ज्या नसा आहेत त्या निळसर जांभळ्या काळपट दिसायला लागतात आणि फुगीर दिसायला लागतात. तेव्हा आपण वेरिकोज वेन्सचा आजार झाला असं म्हणतो. आता हा जो वेरिकोज वेन्सचा आजार आहे ना तो जनरली पायांच्या ज्या नसा असतात ना त्या पायांच्या नसांमध्ये होतो
आणि पायांच्या नसांमध्ये सुद्धा डीप व्हेन्स असतात, म्हणजे ज्या खूप आतल्या बाजूच्या व्हेन्स असतात, आणि काही व्हेन्स असतात ज्या सुपरफिशियल असतात, ज्या आपल्या त्वचेच्या अगदी खाली असतात, त्यामुळे त्यांना ना स्नायूंचा सपोर्ट नसतो, आणि हा स्नायूंचा सपोर्ट नसल्यामुळे ह्या सुपरफिशियल ज्या व्हेन्स आहेत त्याच्यामध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. आता या वेरिकोज व्हेन्स ज्या आहेत, तसाच एक अजून आजार आहे ज्याला स्पायडर व्हेन्स म्हणतात. आणि हा स्पायडर व्हेन्स नावाचा जो आजार आहे ना, तो फक्त केशवाहिन्यांमध्ये होतो, ज्या बारीक बारीक केशवाहिन्या असतात ना त्याच्यामध्ये होतो. आणि हा स्पायडर व्हेन्सचा आजार हा मांड्या, टाचा, पाय किंवा कधी कधी चेहऱ्यावर सुद्धा दिसून येतो. याचा तसा तर काही त्रास नसतो, पण ह्याच्यामुळे तुमच्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते, एवढाच याचा त्रास असतो, बाकी काही याचा एवढा त्रास नसतो. पण स्पायडर व्हेन्स वेगळ्या आणि वेरिकोज व्हेन्स वेगळ्या. आता ह्या वेरिकोज व्हेन्सची नेमकी कारणं काय आहेत ती कारणं आपण बघूया. तर ह्या ज्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंती असतात आणि झडपं असतात, त्या खूप लवचिक असतात, त्याच्यामध्ये इलास्टिसिटी असते, आणि त्यामुळे ते आकुंचन प्रसरण व्यवस्थित पावतात, आणि व्यवस्थित दाब पडल्यामुळे झडपासुद्धा व्यवस्थितरित्या उघडतात आणि बंद होतात. पण ज्या ज्या वेळी ह्या झडपा कमकुवत होतात किंवा रक्तवाहिन्यांची भिंतींची लवचिकता कमी होते, त्यावेळी हा त्रास सुरू होतो. तर हे होण्याची काय काय कारणं आहेत, कमकुवत होण्याची काय काय कारणं आहेत ती आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे बैठं काम करणारी लोकं. जे ज्यांचं काम बैठं असतं, जे दिवस रात्र बसून काम करतात, त्या लोकांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. दुसरं म्हणजे फार वेळ उभं राहून करणारी जी लोकं असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा आजार आढळून येतो. आता फार वेळ उभं राहून करायची कामं कुठली आहेत, तर शिक्षक आहेत किंवा नर्सेस असतात, किंवा आजकाल मॉलमध्ये मार्केटिंग करणारी जी मुलं मुली असतात त्यांना सुद्धा बराच वेळ उभं राहून काम करायला लागतं, त्यांना बसायला परमिशन नसते, त्यांच्यामध्ये सुद्धा हा त्रास दिसून येतो. अजून एक कारण म्हणजे तुमचं वय. तुम्ही जर 50 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय असेल तर तुम्हाला हा धोका असू शकतो. आणि अजून एक कारण आहे फॅमिली हिस्ट्री. तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आई वडिलांना, तुमच्या आजी आजोबांना जर हा त्रास असेल तर तो त्रास तुम्हालाही होण्याचा धोका असू शकतो. त्याच्यानंतर ज्यांचं वजन अतिशय वाढलेलं असतं, ज्यांची वजन वाढ झालेली असते, ओबेसिटी असते, अशा लोकांनाही हा त्रास होतो. अजून एक कारण आहे इंजुरी. काही कारणांमुळे तुमच्या पायांच्या नसांना जर इंजुरी झालेली असेल, जखम झालेली असेल, तर त्यावेळी सुद्धा हा त्रास दिसून येतो. आणि अजून एक कारण आहे जुनाट बद्धकोष्ठता, म्हणजे ज्यांना ज्यांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यांच्यामध्ये सुद्धा हा आजार आढळून येतो. काही काही वेळा काही लोकांना जन्मापासूनच या नसांचे आजार असतात, ज्याला आपण कंजनायटल ॲबनॉर्मिलिटी असं म्हणतो. जन्मापासूनच हा आजार असतो, त्यावेळी त्यांनाही या नसांच्या आजारामुळे वेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो. अजून एक कारण म्हणजे थ्रोम्बोफ्लेबायटिस नावाचा आजार, ज्याच्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये गाठी तयार व्हायचं तुम्हाला प्रवृत्ती असते, त्यामुळे सुद्धा तुम्हाला वेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जेंडर. हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. त्याचं कारण आहे महिलांमध्ये असणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन्स. या हार्मोन्समध्ये तुमच्या नसा रिलॅक्स करायची प्रवृत्ती असते, त्यामुळे महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. आणि महिलांच्या आयुष्यामध्ये असे काही महत्त्वाचे टप्पे असतात ज्याच्यामध्ये या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी जास्त होत असते, त्यामुळे हा आजार होतो. आता उदाहरणच सांगायचं झालं तर गरोदरपणा. गरोदरपणामध्ये काय होतं की तुमच्या रक्ताचा व्हॉल्यूम जो असतो तो वाढलेला असतो, तुमच्या युटेरसचा आकार वाढलेला असतो, त्याचं वजन वाढलेलं असतो, ज्याचा सगळा दाब तुमच्या पायांच्या नसांवर येतो, त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण चांगली गोष्ट अशी आहे की गरोदरपणात जर तुम्हाला असं झालं असेल तर बाळंतपणानंतर हा त्रास कमी होऊ शकतो. अजून एक कारण म्हणजे रजोनिवृत्ती. रजोनिवृत्तीच्या काळामध्ये सुद्धा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची जी लेवल असते ती सारखी कमी जास्त होत असते, त्यामुळे या महिलांना सुद्धा हा आजार होण्याची धोका जास्त असतो. काही काही महिला या
बर्थ कंट्रोल पिल्स घेत असतात किंवा त्या किंवा हार्मोन थेरपी घेत असतात अशा महिलांमध्ये सुद्धा हा आजार होण्याचा धोका असू शकतो. आता हा आजार कसा होतो त्याच्या स्टेप्स तर तुमच्या लक्षात आले असतील. कधी कधी काय होतं की त्या ठिकाणी ब्लीडिंग सुद्धा होऊ शकतं आणि हा जर आजार तुम्ही दुर्लक्ष केलं तर तिथल्या वेन्सचं काम पूर्णपणे बंद सुद्धा होऊ शकतं झडपा खराब होऊन. त्यामुळे जर तुम्हाला हा आजार होत असेल तर सेल्फ केअर घेणं अतिशय महत्वाचं आहे. आता या आजाराची लक्षणं काय काय असतात ते बघूया. सगळ्यात पहिलं लक्षण तर तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यात पहिलं लक्षण आहे की तुमच्या पायाच्या ज्या नसा असतात त्या फुगतात, त्या वेड्या वाकड्या होतात, निळसर, काळपट आणि जांभळसर दिसायला लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पायांमध्ये अतिशय वेदना होतात, पाय जड पडतात, थकवा जाणवतो. तुम्हाला याचं कारण कळत नाही पण हे सुद्धा पाय दुखण्याचं एक कारण आहे. त्याच्यानंतर कधी कधी तुमच्या टाचांभोवती किंवा तुमच्या घोट्याभोवती सूज येते. तसंच तुम्हाला वारंवार पेटके, क्रॅम्प्स ज्याला आपण म्हणतो, किंवा पायामध्ये गोळे येणं जे म्हणतो आपण, तसे त्रास तुम्हाला वारंवार जाणवायला लागतात. जिथे जिथे या वेरिकोज वेन्स तयार होतात त्या त्या स्किनवरती तुम्हाला खाज यायला लागते. आणि तुम्ही जर या त्रासाकडे दुर्लक्ष केलं तर त्या जागेवरती हेवी ब्लीडिंग होऊ शकतं आणि त्या वेन्सचं काम पूर्णपणे बंद होऊ शकतं. आता तुम्ही विचाराल की ह्याचा डायग्नोसिस कसा केला जातो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिज्युअली थोडे जरी असं वाटायला लागलं की आपल्याला वेरिकोज वेन्सचा त्रास आहे त्यावेळी तुम्ही डॉक्टरांच्याकडे जायचं. डॉक्टर तुमची शारीरिक तपासणी करतील आणि तुम्हाला फॅमिली हिस्ट्री विचारतील ज्याच्यावरून डॉक्टरांना ह्याचं नेमकं कारण कळेल. आणि जर केसेस सिव्हिअर असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोनोग्राफी सुचवली जाते ज्याच्यामुळे तुम्हाला तिथे क्लॉट्स आहेत का किंवा तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतोय का हे कळतं. आणि अजून एक टेस्ट सुद्धा सिव्हिअर केसेसमध्ये सुचवली जाते ती म्हणजे डॉपलर अल्ट्रासाऊंड. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्ड इमेजेस दिसतात, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लॉट्स दिसतात आणि तिथला रक्तप्रवाह सुरळीत आहे किंवा नाही, तिथे काही अडथळा आहे का हे पण तुम्हाला दिसून येतं. आता पुढचा प्रश्न आहे ट्रीटमेंट काय आहे. तर आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर व्हेरिकोज वेन्सचा त्रास दिसला तर सेल्फ केअर घेतली तर हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला सर्जरी सुद्धा करावी लागू शकते. त्यामुळे त्रास असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही डॉक्टरांना दाखवा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करा आणि सेल्फ केअर सुद्धा घ्यायला सुरुवात करा. आता सेल्फ केअर म्हणजे काय, तर तुमचं जर बैठक काम असेल तर 45 मिनिटं झाले किंवा पाऊण तास झाला तर थोडंसं 5-1 मिनिटं चालून यायचं. आणि तुम्ही जर पूर्ण वेळ उभं राहून काम करत असाल तर 1-5-10 मिनिटं बसायचं. हा तुम्ही गोष्टी करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्युअसली दाब देण्यापेक्षा थोडं थोडं रेस्ट पण करायला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही व्यायाम सुरू करा, योगा सुरू करा. आणि तुम्ही जर कामाच्या ठिकाणी जिथे तुम्हाला जास्त वेळ उभं राहायचं आहे किंवा जास्त वेळ बसायचं आहे अशा ठिकाणी टाईट कपडे घालणं सोडा, जरा कम्फर्टेबल कपडे वापरायला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला त्रास आहे हे लक्षात आल्यावर बाजारामध्ये कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स मिळतात. हे एक प्रकारचे सॉक्स आहेत जे त्या वेन्सवर दाब निर्माण करतात, त्यामुळे हा त्रास कमी व्हायला मदत होते. अजून एक तुम्ही करू शकता म्हणजे झोपताना उंच उशी घ्यायची आणि त्याच्यावर पाय ठेवायचे 10-15 मिनिटं रोज असं करायचं. आणि योगा, योगामध्ये तर कितीतरी आसनं आहेत जी तुम्ही करू शकता. त्यातली काही आसनांची नावं मी तुम्हाला सांगते, शक्य झाल्यास त्यातली जी काही आसनं तुम्हाला जमतील ती करा. ताडासन जे अतिशय सोपं आसन आहे, उत्कटासन ज्याला स्क्वॉट्स असंही आपण म्हणतो, सर्वांगासन आहे, पवनमुक्तासन आहे, ही सगळी आसनं तुम्ही करू शकता. ही आसनं कशी करायची ह्याच्या बरेच व्हिडिओज यूट्यूबवरती पण आहेत आणि योगा टीचर पण असतात, त्यांना तुम्ही ही आसनं विचारून करू शकता. आणि वॉकिंगसुद्धा करायला पाहिजे. साधारण 2-5 किलोमीटर रोज वॉक करा. तुम्हाला जेवढा शक्य असेल तेवढा वॉक करा, त्यामुळे तुमचा त्रास नक्कीच कमी होईल. आणि केसेस जर सिव्हिअर असतील तर त्याला सर्जरी हा एक ऑप्शन आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे तेही स्लाइड पॉज करून नावं वाचू शकतात. ही नावं मी सांगते तुम्हाला माहिती असावी म्हणून, पण ही सर्जरी वगैरे जे प्रकार आहेत ते डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय किंवा डॉक्टरांनी सजेस्ट केल्याशिवाय तुम्ही करूच शकत नाही. तर तुम्हाला माहिती असावी म्हणून मी काय काय प्रकारच्या सर्जरीज असतात ते तुम्हाला आता सांगणार आहे, किंवा काय काय प्रकारच्या ट्रीटमेंट सिव्हिअर केसेसमध्ये दिल्या जातात ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे तुम्हाला नावं कदाचित कळणार नाहीत, पण कुणाला जर असं सजेस्ट केलं असेल तर हे पण एक ऑप्शन आहे सर्जरीचा. तर माझ्या माहितीप्रमाणे मी व्हेरिकोज वेन्सची सगळी माहिती
या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुमच्या काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारा. आधी पण बऱ्याच आजारांची नावं सांगितलेली आहेत. अजून तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी असेल तर ती मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं हे फ्री आहे, पण माझ्यासाठी एक छोटंसं रिवॉर्ड आहे. त्याच्यामुळे मला व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतं. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. त्यामुळे ज्यांना ज्यांना ह्याची गरज असेल त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.